आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया आपण सविस्तर. आपण 5 महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. मोठी अपडेट: राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता 10% आरक्षण लागू. सामान्य प्रशासन विभागाने दिले महत्त्वाचे निर्देश. 19 एप्रिल 2024 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता अधिनियम 2024 राज्यातील 16/2024 पासून लागू करण्यात आलेला आहे. सदर अधिनियमान्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील राज्याच्या लोकसेवामधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळ सेवा प्रतिमच्या पदामध्ये शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी 10% आरक्षण विहित करण्यात आले आहेत. सदर अधिनियमास माननीय उच्च न्यायालयास मुंबई इथे रीट याचिका क्रमांक 3468/2024 व इतर अन्वय आव्हान देण्यात आलेले आहेत. प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणी माननीय न्यायालयाने 16/2024 रोजी शासकीय निमशासकीय सेवेतील सरळ सेवा भरती व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाबाबत खालीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 19 एप्रिल 2024 रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे की माननीय उच्च न्यायालयाच्या सदर आदेशाची अंमलबजावणी सर्व संबंधितांनी करावी. तसेच अशी कार्यवाही करताना माननीय उच्च न्यायालयाच्या 16/2024 रोजीच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. माननीय उच्च न्यायालयाच्या सदर आदेशाची परत सोबत जोडली आहे. दुसरी अपडेट: शाळा सकाळी 9 नंतर वर आचारसंहितेनंतर निर्णय. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन. महत्त्वाची अपडेट: राज्यातील आरोग्य विभागातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ. अस्थायी पदांचा सुधारित आकृतीबंध समावेश होणार. 24 एप्रिल 2024 शासन निर्णय. राज्यातील ठाणे, उल्हासनगर, पुणे शहर व नागपूर शहर ही ठिकाणी वगळून राज्यातील 350 तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ लिपिक व पुरुष परिचर अशी प्रत्येकी 3 याप्रमाणे 1050 अस्थायी पदांना पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केला आहे. चौथी बातमी: अखेर राज्यातील ह्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय. शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबतचा शासन निर्णय जारी. 24 एप्रिल 2024 शासन निर्णय. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हाधीक्षक, कृषी अधिकारी, सातारा, सांगली व कोल्हापूर यांच्या अधीनस्थ प्रक्षेत्रावरील मजुरांनी 240 दिवस किंवा अधिक कालावधीचे कामकाज केले आहे. अशा रोजंदारी मजुरांना भविष्यात होणाऱ्या संभाव्य रिक्तपदी सामावून घेण्याबाबत शासन मान्यता देण्यात आली आहे. मोफत प्रवेशासाठी यंदा 6 पट वाढल्या शाळा. RTEसाठी जागा वाढल्या पण उत्साह घटला. शासन निर्णय पाहूया. 10% आरक्षणाबाबत 19 एप्रिल 2024 महत्त्वपूर्ण शासन निर्णय. हा शासन निर्णय अखिल तांबूळचा क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. 1050 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास 24 एप्रिल 2024 शासन निर्णय. हा शासन निर्णयसुद्धा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता. कृषी विभागाबाबत 24 एप्रिल 2024 शासन निर्णय. कृषी अधिकारीबाबत हा महत्त्वपूर्ण शासन आहे. अखिल तांबूळचा क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून डाउनलोड करू शकता.